जे अक्की आणि इथे आजच्या दिवसातली सेकंड लास्ट मॅच प्ले ऑन होईल इथे मैदानामध्ये, जिथे दोन संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा तन्मय स्पोर्ट्स मापुली संघ आहे, आणि विचार केला तर या वेळेला आई गावदेवी हिवाळी बी टीम आहे. आकाश जाधव यांच्या माध्यमातून तन्मय स्पोर्ट्स मापुली टीमला शुभेच्छा आलेत. सायरा स्पोर्ट्स कोशिंबे ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 2021 आणि या ग्रामीण क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपण पाहतोय ज्या वेळेला लढती चांगल्या पाहायला मिळते तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये. या वेळेला खेळ आपल्याला चांगला सजलेला दिसतोय टुर्नामेंटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ट्रिपल एस लाईव्ह समवेत आम्ही पाहतोय पंच सामन्याला सुरुवात करते. इथे जातोय मैदानामध्ये पहिला चेंडू या वेळेला फुल्लर लेनचा होता आणि या चेंडू वरती बघा कोणती डाव येत नाहीये. हा एक क्रिकेट या वेळेला बघायचं खेळाडूला दुखापत झाली की तेजस पवार मैदानामध्ये जायचं बघायचं काय झालंय. नक्की स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख तेजस पवार आणि स्पर्धा प्रमुख आहेत या कोशिंबे गावाच्या सायरा स्पोर्ट्स कोशिंबे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 2021 चे स्पर्धा प्रमुख आयोजक आहेत. आणि या स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान खूप मोठं आहे, त्या कारणानं हा खेळ आपल्याला इथे चांगला पाहायला मिळतोय. नक्कीच सन्माननीय श्री नितीनजी शिंदे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी हिवाळी टीम साठी पारितोषिक आहे 500 रुपये विकेट हॅट्रिक साठी, आणि त्याचबरोबर फलंदाजी करताना देखील हिवाळी टीम साठी संधी दिली त्यांनी सिक्सर हॅट्रिक साठी 500 रुपये. नितीनजी शिंदे पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू या वेळेला बिमर घोषित केला, दावा मिळाले त्या चेंडू वरती 6-7 धावा मोठा स्ट्रोक मिळाला तन्मय स्पोर्ट्स मापुली टीमला. आनो चेंडू आहे 7 धावा टोटल. नक्कीच खराब कामगिरी म्हणावीला केली. बॅक टू बॅक दोन फुल्लर लेनचे चेंडू जायचा माझा भरपूर समाचार. यावेळेला फ्री हिट सुपर डुपर हिट यावेळेला लॉफ्ट एक बॅक टू बॅक दुसरा फटका शतक. दहापालिकावरती अंक पहा 13 धावा दोन चेंडू समाप्त झाले 13 धावा. खराब कामगिरी सागर लय शोधावी लागणार आहे मैदानामध्ये. तिसरा बॅक टू बॅक चेंडू हवेमधून यावेळेला सीमा रेखा पार हॅट्रिक सागरी झाले मैदानामध्ये हा शंकर.
ज्या वेळेला दहा फलकावरती धावा 19 पहिली मैदानाची सिक्स एंट्री पाहायला मिळते. फलंदाजाचं नाव आहे पिंट्या. पिंट्या याने केले साजरी पहिली सिक्स एंट्री या मैदानामध्ये. चांगली फलंदाजी आता मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र पळवटा शोधतो या वेळेला देखील नो चेंडू पाहायला मिळतोय आणि अंक तालिकेमध्ये बघा वाढ होते 2 अंकांनी. दापलिकावरती धाबा लागल्या जाते 21 धाबा. अवांतर चेंडू आहे पळवटा शोधल्या जाते. आता मात्र फलंदाजाच्या विरोधामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून अर्थात सागर पळवटा शोधण्याचं काम करतोय मात्र त्या देखील बंद केले. इथे पंचांनी 2 धावा इथे मिळाले टीम मापोलीला आणि विपक्षामध्ये मात्र निराशा आहे अजून देखील गोलंदाजी करताना. पुण्यांदा आडव्या बॅटने नो मॅन्स लँड डीप स्क्वेअर लेग बाउंड्री पार 4. आता मात्र या फलंदाजाला थांबवावं लागणार आहे. स्कोर कार्ड पहिल्या षटकामध्ये पोहोचलं जात आहे. या वेळेला विचार केला तर अंक तालिकेमध्ये धावा आहेत 25 धावा. एक फलंदाज नक्कीच रिटायर हट झाला मात्र हा फलंदाज अतिशय चांगली पारी घेतो. इथून देखील नो मॅन्स लँड वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. हा चेंडू सी मारे का पार पुन्हा चौकार. इथे मात्र ही जोडी तुटणार नाहीये मापुली टीम साठी. दाबा दाब फलकावरती 29. हा देखील फुल्लर लेनचा चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे इथे फील्ड करतोय चेंडूला. एकच धाव आणि अंक तालिका या बरोबर पाहतोय आपण. पहिल्या षटकाचा अंत होतोय. दाब फलकावरती धाबा लागला जाते 30 धावा. सर्वात मागडं षटक या स्पर्धेमधील हाताळणारा गोलंदाज बनलाय. नवीन रेकॉर्ड आपण पाहतोय इथे अंक तालिकेमध्ये. अंक 30 आहे या स्पर्धेमध्ये. सगळ्यात जास्त दावा देणारा गोलंदाज ठरलाय. गोलंदाज हिवाळी टीमचा अर्थात गावदेवी हिवाळी बी टीमचा आपण पाहतोय. सागर गोलंदाज ब संघाचा गोलंदाज. खराब कामगिरी. आता मात्र कामगिरी चांगली करावी लागणार आहे येणाऱ्या षटकांमध्ये जिथे कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे गोलंदाजांना. गोलंदाजी पाहूया कोण असेल दुसऱ्या षटकामध्ये. मागील मॅचचा हिरो आपण पाहतोय जीवन. मगाशी 2 चेंडू 12 धावीची आवश्यकता होती. 2 सिक्सर लावले होते. आता गोलंदाजीची धुरा आहे. क्रिकेटचं मैदान आहे वेळोवेळी सिद्ध करावं लागतं. मागे सिद्ध केलंय मात्र तो इतिहास आहे. आता वर्तमानामध्ये चांगली आवश्यकता आहे मात्र मोठे फटके थांबवणं अशक्य. पुण्यांदा 6 धावा. दहा फलकावरती अंक मोठा लागलाय 36 धावा. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आणि 5वा फलंदाज बनलाय खऱ्या अर्थानं पिंट्या. चांगली फलंदाजी वैयक्तिक पारीमध्ये पाहायला गेलं तर 4 सिक्सेस 2 फोर्स आहे 1 सिंगल आहे. इथून चांगली फलंदाजी करतोय. अर्धशतकाच्या दिशेने चाललेली वाटचाल पाहायला मिळते. इथून डबल घेण्याचा प्रयत्न कदाचित करू शकतात दोन्ही फलंदाज. फेक अचूक होतीये मात्र 2 धावा निश्चित मिळतात. 2 धावीने अंक तालिका 38 अंकावरती आहे आणि वैयक्तिक धावांचा विचार केला तर या फलंदाजाने आमचे स्कोरर आम्हाला कळवतात की वैयक्तिक तो अर्थात पिंट्या 35 धावांवरती सुरू आहे पारी. मैदानामध्ये 15 धावा त्याला अर्धशतकासाठी शोधायचे आहेत. यावेळी हवेमध्ये उंच उडालाय. संधी आहे जेल घेण्याची मात्र नाही. नो मॅन्स लँड वरती पुन्हा चेंडू आणि 2 धावा इथे देखील मिळतात आणि 40 अकरा यावेळेला अंक तालिकेमध्ये. 40 धावांवरती स्कोर कार्ड. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पिंट्या आणि जिथे पिंट्याने संधी दिली नाहीये नॉन स्ट्रायकर एनकडे बंटी आणि नितीन आहे. बंटी आलाय
नक्कीच रिटायर्ड हर्ड होऊन आणि विचार केला तर संदेश आहे फलंदाजाचं नाव फलंदाजी करतोय अतिशय चांगली आणि या वेळेला निर्धाव चेंडू जातोय अर्थात पंच इशारा देतात की दोन चेंडू शिल्लक आहेत स्कोरर देखील आम्हाला सांगतात की षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत आणि इथे आठ चेंडू तब्बल शिल्लक आहेत फलकावरती दाबा 40 आहेत चांगली फलंदाजी पाहायला मिळते तन्मय स्पोर्ट्स मापुली संघाची विपक्ष आपण पाहतोय आई गावदेवी हिवाळी ब संघाला इथे मात्र झगडते दावा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या चेंडूवरती निर्धारित क्षेत्रामध्ये एक धाव मिळती आहे आणि अजून देखील विचार केला तर वैयक्तिक दावा जमा केलेत या फलंदाजांनी 38 आणि टोटल दावा आहेत 41 म्हणजे तीन दावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळालेल्या आहेत या सामन्यामध्ये अर्थात तन्मय स्पोर्ट्स मापुली टीमला आणि चांगली टोटल उभारण्याच्या मार्गावरती आहे हा संघ चांगली फलंदाजी पाहायला मिळते संदेशाच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता हा चेंडू निर्धाव चेंडू खऱ्या अर्थाने शोधण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज शेवटी या गोलंदाजाने चांगला कमबॅक केला आणि यावेळेला दावा कमीत कमी देण्याचा प्रयत्न केला 11 दावा या षटकामध्ये गेले परंतु एव्हरेज काही हरकत नाहीये इथे नक्कीच एक मोठा फटका शोधण्यामध्ये यश मिळालं फलंदाजाला परंतु त्यानंतर कमबॅक केला इथे मात्र आता तिसऱ्या षटकामध्ये कमीत कमी दावा हव्यात इथून किमान 9 दावा 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे 41 दावा तब्बल टोटल आल्यात आणि इथून विचार केला तर एक षटक शिल्लक आहे इथून विचार करतोय फलंदाज अर्धशतकाचा वैयक्तिक अर्धशतकाचा सांघिक अर्धशतकाचा विचार करतील दोन्ही फलंदाज इथे टीमला काय पाहिजे याच्याकडे लक्ष देतात नक्कीच परंतु वैयक्तिक 38 धावांवर खेळतोय 2 लॉफ्टी डिट लावले 12 धावा जमा केल्या इथं पहिलं अर्धशतक साजरं होणार मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज संदेशाचं हा चेंडू ताकदवान बलिष्ठवान फटका येतोय षटकार इथे पाहायला मिळालं लेन जशी बॅक केली मनगडीत ताकद लावली चेंडू वरती सीमारेखे बाहेरचा दावा आता मात्र उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि या चेंडू बरोबरच विचार केला तर 5 घोषित केले पंचाने या फलंदाजाला आणि चांगलं ऐष्टी रक्षण पाहायला मिळते 5 झालाय फलंदाज अंक तालिकेमध्ये 11-47 आहे पहिल्या गड्याचं पतन झालं एक खेळाडू रिटायर्ड हर्ड होऊन गेलाय मैदानाच्या बाहेर 47 धावा अर्थात पंटी गेलाय पॅव्हिलियन कक्षामध्ये आणि संदेश फलंदाजी करतोय चांगली मात्र तो नॉन स्ट्रायकर एंडकडे तो 12 धावा वैयक्तिक अर्धशतकासाठी शोधतोय परंतु तो नॉन स्ट्रायकर एंडकडे स्ट्रायकर एंडकडे आणेल की नवीन बॅट्समन या वेळेला सुलतान स्वतःवरती जिम्मेदारी उचलेल सत्तेचाळीस धावा एक बाद स्थिती निर्माण झाली बिन बाद चांगली धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहत होतो उभारली परंतु त्यानंतर बाद झाला फलंदाज पहिल्या चेंडूवरती अतिशय आक्रमक स्टोक आला होता 7 धावेसाठी हा देखील हवेमध्ये आहे चेंडू मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार का नाही यावेळेला मारले ताट फोडला ताट दावा किती मिळणार मिळाले दावा यावेळेला षटकार गिरशी खरी किरता परी गिरशी खरी किरता परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा धन्यवाद पहिल्या दिवसापासून कठीण वाटणारी इथे फलंदाजी मात्र सोपी करून ठेवली पुण्यांदा आडव्या बॅटने हवेमध्ये क्षेत्ररक्षक आला इथे देखील मिसफील्ड इथे जातो चेंडू सीमा रेखा पार मिळणार किती दावा इथे देखील मिळतोय चौकार नक्कीच धन्यवाद ज्या वेळेला 7 या 4 धावा आणि 57 अंकावरती टोटल धावा पोहोचलेत काही हरकत नाही अर्धशतक वाचला असलं फलंदाजाचं तरी सुद्धा चांगली फलंदाजी सुरू आहे यावेळेला 2 धावा मिळते पुन्हा एकदा
59 धावा या स्पर्धे मधील उच्चांक गाठण्यामध्ये यश मिळालंय टीम तन्मय स्पोर्ट्स मापोली संघाला. उच्चांक पाहायला मिळतोय आणि यावेळेला सायकलकडे आणलंय. यावेळेला दोन चेंडू शिल्लक आहेत, दोन लाफ्टे हिट मारायचे आहेत तर 50 धावा मात्र हलक्या हाताने खेळला हा चेंडू आणि इथून जवळपास अर्धशतकाचे रस्ते त्याचे बंदच झालेत असं म्हणावं लागेल. नक्कीच एक चेंडू शिल्लक आहे परंतु नाबाद आहे तो 39 धाव्यांवरती. संघासाठी चांगलं योगदान दिलं या फलंदाजांनी. संदेश ज्याचं नाव आहे आणि सुलतान, सुलतानाने देखील चांगली फलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू आहे षटकातील दीपक याचा आणि हा चेंडू नक्कीच निर्धाव हाताळतो गोलंदाज आणि निर्धाव चेंडूच्या सांगते बरोबरच इथे फर्स्ट इनिंग ओव्हर होते जिथे थर्ड ओव्हर संपलाय. दीपक याचा अंक तालिकेमध्ये धावा लागल्या जाते 60 धावा 60 रन्स कम्प्लीट केलेत. प्रति षटकामागे विचार केला तर आता मात्र 20 धावा शोधायचे आहेत प्रति षटकामागे 20 धावा. इथून कठीण असं आव्हान बनवून ठेवलंय, मोठा टार्गेट ठेवलं आता चेसिंगसाठी. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि आमंत्रण असं ग्रहण केलंय ना की मोठा आकडा लावलाय. इथे आमंत्रित केल्यानंतर मागडं पडलंय. इथे निर्णयावरती गोलंदाजी जिथे करत होता आपण पाहिलं तर गावदेवी हिवाळी ब संघ, परंतु गोलंदाजी कार्यार्थानं मुश्किल बनवली. जिथे चांगली फलंदाजी केली फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये विचार केला तर उच्चांक गाठण्यामध्ये यश मिळालंय. या स्पर्धेमधली पहिली सिक्स हॅट्रिक पाहायला मिळाले फलंदाज संदेशाच्या माध्यमातून. आणि जिथे गोलंदाजाने खराब कामगिरी केली पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा, इतर दोन षटकांमध्ये पाहायला गेलं तर 30 धावा आल्या. मिडल ओव्हर अर्थात दुसरं षटक चांगलं ठरलं. अरे अर्धानं 11 धावा दिल्या त्या गोलंदाजाने, 19 अंक शेवटच्या षटकामध्ये आलाय. अशा टोटल धावा 59 जमा झाल्या, 60 धावा जमा झाल्यात आणि आता मात्र 61 धावेची आवश्यकता. 61 धावा आणि यावेळेला 18 चेंडू आहेत. यावेळेला मी नक्कीच इनिंग मध्ये आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती मोणीज याला, परंतु एक कठीण आव्हान पेलवावं लागणार आहे. शेवटी अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःला मेहनत देखील घ्यावी लागणार आहे. यस धन्यवाद. दरम्यान बॉन्डलाईनच्या इथे जे कोणी खेळाडू आहेत जे सीमारेषेच्या इथे ते येलो कलरचा जो कपडा लावलाय प्लीज त्याला सोडा, विनंती आहे. यस धन्यवाद, थँक्यू. दरम्यान सायराज स्पोर्ट्स कोशिंबे आयोजित कोशिंबे चषक 2021 तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील नक्कीच कोणता संघ मेगा फायनल आजच्या दिवसातली क्वालिफायरची मॅच खेळेल नक्कीच विचार केला गेला तर एक संघ मात्र आपल्यापर्यंत पोहोचला गेलाय तो स्टार 11 महापोली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोणता संघ त्यांचा चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी पोहोचेल ते बघूयात. रेका बाजूला तन्मय स्पोर्ट्स महापोली आणि हिवाळी दोन संघ मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना तन्मय स्पोर्ट्स महापोली संघाने धावसंख्या मात्र फळकावर जोडल्या गेल्या त्या तब्बल 61 आणि 62 धावांचं आव्हान. ओके 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. पहिला षटक हाताळण्यासाठी निलेश आणि जीवन यांच्या विरोधामध्ये अजय. बघूयात पहिला चेंडू वाईट टाकला गेला अजयच्या माध्यमातून, एकदा अंकित केली जाईल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर 1 ने वाढली गेली. अतिरिक्त धाव मात्र मिळाली आपल्याला नक्कीच आणि चांगली सुरुवात पाहायला मिळेल हिवाळी संघाची. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा जीवनच्या विरोधात.
यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जातो. चेंडू हवेमध्ये आहे, फटका मात्र फसलाय. झेल मात्र सुटली गेली. दरम्यान थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. चेंडू मात्र सीमारेषेकडे तैनात केला जातोय, पण चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे बाहेर चौकार कमांडीचे. धन्यवाद डीजे. तर एक गोष्ट आजच्या दिवसामध्ये आपण बघितली गेली आहे महापोली संघाकडनं, तन्मय इलेव्हन महापोली संघाची की फलंदाज मात्र चांगली कामगिरी करतात, गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करतात, पण महापोली संघ एका गोष्टीसाठी झडतोय लगडतोय. ती गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षण. कुठेतरी वारंवार चुका क्षेत्ररक्षकांमध्ये होतात आणि त्या चुकांवरती म्हटलं ना मी, जेव्हा जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षकांमध्ये चुका करण्याचा सोडाल तेव्हा तेव्हा तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता. दरम्यान माननीय श्रीयुत विनोदजी शेलार, तुम्हाला विनंती आहे शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचंय. माननीय श्रीयुत विनोदजी शेलार, विनंती आहे शाही सन्मान मंचावर येऊन बसायचंय. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार केला जाईल. हवेमध्ये आहे चेंडू, कलेक्ट केला जाईल का? यस, अचूकरित्या चेंडूला कलेक्ट केला जातोय. पहिला हादरा बसताना कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच यावेळेस मात्र विकेट मिळून दिलाय. म्हटलं होतं ना की महापोली संघ आजच्या दिवसामध्ये एका गोष्टीसाठी लढतोय आणि झगडतोय, ती गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र अचूकरित्या चेंडूला कलेक्ट केला होता. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लोअर फुटपास चेंडू होता, बॅटच्या रेडिएशन मध्ये तेवढासा आला नाही. अचूकरित्या चेंडूला कलेक्ट केलाय. फेकी पर्यंत बघा, पुन्हा एकदा गचाळ फेकी आणि एक धाव एक्स्ट्रा. म्हटलं होतं ना की महापोली संघांनी अनेकदा आजच्या दिवसामध्ये चांगला प्रेक्षकांचं मन हे केलंय, पण दरम्यान विचार केला गेला तर कुठेतरी क्षेत्रक्षांमध्ये अनेकदा चुका झाल्यात. चुकांच्यामुळे कुठेतरी बॅकफुटला ढकललं जाते. धावसंख्या मात्र फळकर जाऊन पोहोचेल ती तब्बल या दोन धाव्यांच्या जोरावरती. साती आकड्यावर पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय सरळ यष्टीरक्षकाच्या डोक्यावर डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळेल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र एकने जाऊन सरसावते. ती पुढे 8 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर चॅम्पियन बनावं लागेल. आणि चॅम्पियनचा जर विचार केला गेला तर आठवेल T20 वर्ल्ड कप इंडिया मध्ये झाला होता. भारतामध्ये जो वर्ल्ड कप झाला T20 त्यामध्ये जर विचार केला गेला तर वेस्ट इंडिज या संघाला मात्र कुठल्याही प्रकारची त्यांच्या देशा स्पॉन्सरशिप नव्हती. अगदी विचार केला गेला तर जी किटची सुविधा असते त्याचबरोबर जी फीज असते त्या फीजची स्पॉन्सरशिप बोला नाही तर किटची स्पॉन्सरशिप बोला त्यांच्या वेस्ट इंडिज कडनं झाली नव्हती. ती स्पॉन्सरशिप मात्र इंडियाने मात्र वेस्ट इंडिजला केली. त्यानंतर वेस्ट इंडिज संघाने अशा प्रकारचा परफॉर्मन्स केला की यस T20 वर्ल्ड कप मध्ये विजेते झाले. आणि त्यानंतर जगभरामध्ये एक गाणं मात्र पसरलं गेलं की चॅम्पियन्स चॅम्पियन्स वी आर दी चॅम्पियन्स. मित्रांनो ते चॅम्पियन्स पुन्हा एकदा बनावं लागेल. तर नक्कीच डीजे जॉकीला विनंती करेल तो सॉन्ग असेल तर ऐकवा. तात्पर्य बोलूयात मैदानामध्ये धावसंख्या मात्र फळकर जाऊन पोहोचली गेली. ती तब्बल 10 आकड्यावरती फळकर पोहोचली गेली. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला जातोय. एका षटकाचा समाप्ती झाली गेली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावसंख्या मात्र फळकर लागली गेली. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये प्रमोट केलं जाईल. नक्कीच लक्ष थोडंसं मोठं पाहायला मिळते. तब्बल 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 12 चेंडू धावसंख्येचा विचार केला गेला तर 11 धावसंख्या मात्र फळकर जोडली गेलीये. नक्कीच 10 धावसंख्या झाली, माफ करा, अजूनही 51 धावांचा पाठलाग करावं लागेल विजयासाठी. व
बघूयात येणारे 12 चेंडू आणि 51 धावा लावतील का। जर विचार केली गेली तर तब्बल 25.5 ची सरासरी जोडावी लागेल प्रत्येक षटका मागे, आणि ती सरासरी मात्र जोडण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज नागेश माफ करा याला मात्र मैदानामध्ये आणलं गेलंय। बघूयात नागेश काय करतोय, वाटचाल करून देईल काय। फलंदाज मात्र सज्ज होतोय दीपक आणि निलेश। पहिला चेंडू बॅटची इनर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन मध्ये, आणि आता मात्र विजयश्री खेचून घ्यायचे असेल हिवाळी संघाला तर डिक्लेअरने मात्र काही होणार नाही। नक्कीच मोठे फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल, मोठे फटके मारावे लागेल। तात्पर्य विजयी संघाचा कर्णधाराची मॅच होणार आहे ती स्टार इलेव्हन मापोली संघासमोर। तर स्टार इलेव्हन मापोली संघाचा कर्णधार तुम्हाला विनंती असेल यस विनामूल्य तुम्ही टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय। स्टार इलेव्हन मापोली संघ टॉस बॉक्स मध्ये येऊन बसा कर्णधार, कारण की विजयी संघाचा कर्णधार आणि तुम्ही लगेच नाणेफेकीची कौल होईल आणि मॅच तुमची सुरुवात केली जाईल। आजच्या दिवसातील शेवटची मॅच यापुढे मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल। तिसरा दिवस पाहायला मिळतो या टुर्नामेंटचं चांगलं नियोजन आयोजन केलं गेलंय आणि त्यांच्या माध्यमातून खरी ही स्पर्धा सार्थक ठरते, कारण की चांगला खेळ जर मित्रांनो विचार केला गेला ना प्रत्येक आयोजक असतात ते मात्र एक चांगला खेळाडू मात्र प्रमोट करण्यासाठी प्रिय कुठलाही संघ मात्र वर्चस्व गाजवण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्याच्या माध्यमातून अनेक संघ येतात, अनेक खेळाडू आपला इथे परफॉर्मन्स दाखवायचा प्रयत्न करतात। त्यातपर्यंत जर विचार केला गेला तर कुठच्या तरी खेळाडूंना मात्र पुढे वाटचाल करायला मिळते। तर बघूयात आज कुठला संघ वाटचाल करतोय येणाऱ्या या टुर्नामेंटचा तिसऱ्या दिवसाचा अंतिम विजेता कोण ठरेल। चेंडूंचा खेळ झालाय तो तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पडकर जाऊन पोहोचते मंद गतीने 13 या आकड्यावरती। कोणत्याही प्रकारचे मोठे फटके अजूनही आपल्याला बघायला मिळत नाही मैदानामध्ये। नक्कीच निलेश काय करेल सज्ज होतोय फलंदाजीसाठी। डाऊन दी ग्राउंड स्टेट ड्राईव्ह चेंडूवरती प्रहार केला होता, फटक्यामध्ये ताकद एवढी नव्हती। नक्कीच चेंडू मात्र दळवला आणि एक धाव अंकित केली जाईल। एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मंद गतीने जाऊन वाढती, ती 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली धावसंख्या। नक्कीच चार चेंडूंचा खेळ झालाय या षटकातील, दोन चेंडू अजूनही बाकी आहेत। नागेश सज्ज होते पुढचा चेंडू हाताळण्यासाठी फलंदाज दीपकच्या विरोधामध्ये। अवेस चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये अचूकरित्या कलेक्ट केला जाईल। विकेट क्रमांक दुसरा हात दबसला ना कमांड डीजे डीजे ब्रावो डीजे ब्रावो डीजे ब्रावो डीजे ब्रावो चॅम्पियन 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 एव्हरीबॉडी नोस हे ब्रावो चॅम्पियन 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 चॅम्पियन। धन्यवाद डीजे, आमच्या विनंतीला मान ठेवून तुम्ही हा सॉन्ग मैदानामध्ये ऐकवला गेला। प्रेक्षकांना मात्र वेस्ट इंडिज संघांची आठवण करून दिली। आणि मित्रांनो चॅम्पियन तेव्हाच बनतात जेव्हा तुम्ही मैदानामध्ये लढता झगडता, परिस्थितीसोबत जो लढतो आणि झगडतो ना तो खरा विजेता म्हटलं जातं, कारण की हार आणि जीत तुमचा खरा विजेता नाही सांगत। कारण की माणूस जेव्हा जिंकतो जेव्हा कोणतरी हारतो, कारण की विजयापेक्षा हारणारा सुद्धा खूप मोठा म्हटलं जातं, कारण की तो पुढे जातो ना तेव्हा कोणाला तरी मागे यावं लागतं आणि कोणतरी मागे येतो म्हणून एक जण पुढे जात असतो। तर पण नक्कीच म्हटलं जातं ना जो परिस्थितीसोबत लढतो आणि झगडतो ना तो खरा विजेता असतो। तर बघूया हिवाळी संघ परिस्थितीसोबत लढतोय झगडतोय का, विजेता होतोय का। महापोली संघाच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटक क्रमांक तिसरं वैयक्तिक पहिला हाताळण्यासाठी वैभव याला मात्र प्रमोट केलं गेलंय पहिला चेंडू घेऊन। यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे, चेंडू अचूकरित्या चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला पण दरम्यान झेल मात्र सुटली आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या मात्र या चेंडूवरती अंकित केली जाईल ती एक, आणि धावसंख्या पडकर जाऊन पोहोचते एकाच्या जोरावरती 16 या आकड्यावरती तब्बल 61 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी आता मात्र मंदगतीचा खेळ पाहायला मिळतोय। हतबल झाले आता मात्र हिवाळी संघ, कुठच्याही प्रकारचे प्रयत्न त्यांच्यापासून होत नाही आणि नक्कीच म्हटलं जातं प्रयत्नांशी झगडतो तो खरा हिरो असतो, प्रयत्नांसोबत जो लढतो तो खरा हिरो असतो। शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नका काही असू द्या। यस येत्या दोन दिवसांपासून आपण बघितलंय जो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल करतो विजयश्री पटकावतो त्याला मात्र माननीय श्री बालारामजी
बांगर यांच्याकडून नाश्ता उपलब्ध होतो तरी आज सुद्धा ती त्यांच्याकडनं सेवा उपलब्ध झाले. धन्यवाद मी स्पेशल आभार मानेन साईराज स्पोर्ट्स कोशिंबे कडनं. बालरामजी बांगर तुमचा चांगलं योगदान करताय नक्कीच, कारण की पूर्णपणे खेळाडू मात्र मैदानामध्ये खेळायला आलेला असतो, संघ थकलेला असतो, पूर्णपणे दिवसात अख्ख्या दिवसामध्ये काय खाल्लं असतं की नसतं काही माहिती नाही. नक्कीच त्यांचं लक्ष असतं विजयश्री खेचून घ्यायची आणि त्यांना मात्र त्यांचा भोजनाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था तुमच्याकडनं होते. अन्नदाता तुमच्याकडून खूप खूप आभार, नक्कीच धन्यवाद. या मंडळाकडनं तुमचं सुद्धा हार्दिक अभिनंदन, तुम्ही ही सेवा आमच्यापर्यंत पोहोचवता गेले, दोन दिवसांपर्यंत पोहोचवली गेली, आजच्या दिवसामध्ये पण तुमच्याकडनं ही सेवा उपलब्ध झाली, खूप खूप आभार तुमचे सुद्धा. वळूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. नक्कीच चेंडूंचा खेळ झालाय, तो चार धावसंख्या मात्र फळकर जाऊन पोहोचली गेली तब्बल 18 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक स्लोवर डिलिव्हरी हाताळली होती, प्रवृत्त केलं मोठा फटका मारण्यासाठी, चेंडू मात्र काहीशा बॅटीवरती आला नाही आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. धावसंख्या मात्र एकाच जोडीवरती धावसंख्या फळकर जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. यस आता मात्र यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जाईल. खूप वेळानंतर हा फटका बघायला मिळाला, जर ही फटकेबाजी आधी झाली असती तर मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकला असता निळेश हाडलक. हिवाळी टीम तुम्ही इथपर्यंत आला तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आजच्या दिवसामध्ये तुम्ही चांगला प्रदर्शन केला, ज्यामध्ये जर विचार केला गेला तर एक कर्णधाराची पारी सुद्धा चांगली बघायला मिळाली होती. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज असताना बॅक टू बॅक दोन षटकार मारले, त्या खेळाडूंनी चांगला प्रदर्शन दाखवला. तुम्ही सुद्धा या मैदानाच्या माध्यमातून त्याचबरोबर ट्रिपल एसच्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा तब्बल 265 मिलियन सबस्क्रायबर आहेत आपल्या भारतामध्ये. दरम्यान आपण स्क्रीन वरती बघतोय आपल्या उजव्या हातावरती मराठेपाडा इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मात्र एक मंदिर एक वास्तू उभी केली जाते. आणि नक्कीच जर महाराजांचं म्हटलं गेलं ना तर तब्बल विचार केला गेला तर संयुक्त राष्ट्रांनी ज्या दिवसाला दर्जा दिला गेला ना राष्ट्रीय छत्रपती दिनाचा तो 19 फेब्रुवारी. धन्यवाद डीजे, येत्या काही दिवसात 19 फेब्रुवारी येणार. नक्कीच सर्व मावळे मात्र सज्ज असतील रायगडावरती आणि शिवनेरीवरती जाण्यासाठी. नक्कीच महाराजांबद्दल बोलावं तेवढं कमी, विचार केला गेला तर तब्बल 110 विद्यापीठ मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवरती अभ्यास करतात. येस शिवाजी द मॅनेजमेंट गुरु असा सब्जेक्ट आहे, त्याच्यावरती 110 विद्यापीठ मात्र अभ्यास करतात. नक्कीच विचार केला गेला तर व्हिएतनाम आणि अमेरिका हे दोन संघ अगदी 20 वर्ष लढाई करत होते एकमेकांसमोर. अमेरिका सारखा एक बलाढ्य देश आणि व्हिएतनाम अगदी छोटा देश, काहींनी या देशाचं नाव सुद्धा ऐकलं नसेल. त्यानंतर व्हिएतनाम देशाने मात्र त्रिवार लढ्याचा अभ्यास केला गेला. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या सब्जेक्टवरती सुद्धा अभ्यास केला, त्रिवार लढे शिकले, महाराष्ट्रातून जे लढे होते त्या लढ्यांवरती अभ्यास केला आणि त्यांच्या विरोधामध्ये अगदी 20 वर्ष झगडतानंतर व्हिएतनाम देशाने अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला हरवलं. आणि त्यानंतर व्हिएतनाम देशाची राष्ट्रपतीची बायको महाराष्ट्रामध्ये आली, रायगडावरती गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळची तिने वस्तू घेऊन गेली, ती माती. नक्कीच त्यांच्या देशामध्ये महाराष्ट्रामधून माती घेऊन गेली ही महाराष्ट्राची खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. नक्कीच त्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आपल्याला उभा केला गेलाय तो आपल्याच बाजूच्या गावात मराठेपाड्यामध्ये. तात्पर्य वळूयात टसबॉक्स मध्ये जिथे दोन संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला तन्मय महापोली आणि दुसऱ्या बाजूला स्टार इलेव्हन महापोली. ओके